नमस्कार, वर्षाच किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी पितराचं किंवा श्राद्धाचं ताट कसं आहे, कसं असतं, भाज्या वगैरे ते तुम्हाला मी सांगत आहे। आणि इथे कढी केलेली आहे। इथे फक्त कढीला लसूण, मिरची, दही आणि डाळीचं पीठ वापरून थोड्याशा फोडणीमध्ये तयार केलेली कढी आहे, साधी आणि सोपी। नंतर इथं खीर केलेली आहे, तांदूळ, खोबरं आणि दूध हे वापरून मी ही खीर केलेली आहे। तांदूळ भाजून घ्यायचे, खोबरं भाजून घ्यायचे, ती खीर बनवली आहे साधी आणि सोपी। यानंतर ह्या पाच भाज्या, ही कारल्याची भाजी आहे, ही भोपळ्याची भाजी आहे लाल भोपळ्याची, ही गवार आहे, ही भेंडी आहे, ही मेथीची भाजी आहे। या सगळ्या भाज्या मी फक्त लसूण आलंची पेस्ट टाकून आणि लाल तिखट वापरून केलेले आहे, साधे आणि सोपे, बाकी काही टाकलेलं नाही। तेलामध्ये फोडणी दिलेली आहे आणि इकडे वरण भात ठेवलेला आहे, साधं वरण आणि भात। इकडे आळूची वडी केलेली आहे, ती पण रेसिपी मी दाखवणार आहे। भजी केलेली आहे, उडदाचे वडे केलेले आहे आणि चपाती ठेवलेली आहे। आणि हे सगळं श्राद्धाला दाखवत असतात, पित्र चालू झालेले घरोघरी। हे पित्राचं ताट असतं बघा सगळ्यांच्या घरी, ज्याचे ज्याचे पित्र असतात ते घालतात, ते सगळ्यांच्या घरी हे ताट असतं। ह्याची मी लवकरच रेसिपी करणार आहे, तुम्ही बघू शकता। आणि तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। वर्षाज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर। धन्यवाद।